कोल्हापूर जिल्ह्यातील पशुचिकित्सकांनी आपल्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी धरणे आंदोलन केले. सोलापूर जिल्हा पशुचिकित्सक व्यवसायी संघटनातर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती, जिल्हा अंतर्गत बदल्या प्रस्ताव शासनाकडे पाठवणं, तसंच निवडणूक कामामध्ये समावेश करू नये यासह अन्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं अशी माहिती देण्यात आली. आमच्या खालीलप्रमाणे मागण्या आहेत. आमच्या पशुधन परिवर्तनाचा एक विषय आहे महत्त्वाचा, तो म्हणजे पदोन्नती. गेल्या अनेक दिवसापासून, 2 वर्षापासून आम्हाला पदोन्नती मिळालेली नाही. दिनांक 1/1/16 सुधारित सेवा ज्येष्ठता यादीनुसार सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आजी यांची पदोन्नती होण्यासाठी हे धरणं आंदोलन आम्ही उभारलेलं आहे. या प्रसंगी डॉक्टर केंगले, सोनवणे, राऊत, डॉक्टर बाड, माने यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.